MPSC चे नवीन रजिस्ट्रेशन करने करता प्रथम आपल्याला mpsconline.gov.in या पोर्टल वर जायचे आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे। हे पोर्टल ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन विंडो दिसून येईल, यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा। आता आपल्यासमोर रजिस्टरचे पेज ओपन होईल। सर्वप्रथम आपला व्हॅलिड ईमेल आयडी टाका व गेट OTP वर क्लिक करा। ईमेल आयडी वर एक OTP येईल, तो OTP एंटर OTP रिसीव्ड ऑन ईमेल या विंडोमध्ये टाईप करा व व्हेरीफाय OTP या बटणावर क्लिक करा। OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुलचा मेसेज येईल। आता मोबाईल नंबर एंटर करा व मोबाईल नंबर टाईप करून गेट OTP या बटणावर क्लिक करा। मोबाईलवर OTP येईल, तो OTP टाईप करून व्हेरीफाय करून घ्या। OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुलचा मेसेज येईल। मित्रांनो, ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर देताना आपला जो ॲक्टिवेट आहे व जो आपण बदलणार नाही मोबाईल किंवा ईमेल, असाच मोबाईल नंबर व ईमेल आयडी आपण रजिस्ट्रेशनमध्ये नोंद करा। आता न्यू पासवर्डमध्ये तुम्हाला जो पासवर्ड टाईप करायचा आहे तो पासवर्ड टाईप करा। पासवर्ड टाईप करताना तो कमीत कमी 8 ते 15 कॅरेक्टरचा असावा। त्यामध्ये एक कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, एक स्पेशल कॅरेक्टर व नंबर असा कॉम्बिनेशनचा आपला पासवर्ड असावा, म्हणजे तो पासवर्ड स्ट्रॉंग पासवर्ड असेल। आता इथे आपली जन्मतारीख सिलेक्ट करून घ्या। जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर आता खाली काही सिक्युरिटी क्वेश्चन दिले आहेत, त्याचे आन्सर टाईप करून व ते लक्षात ठेवा। त्याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून आपल्याकडे सेव्ह करून ठेवा, कारण कधी पासवर्ड विसरला तर अशावेळी अकाउंट व्हॅलिडेशन करता याचा उपयोग होतो। यानंतर कॅप्चा कोड टाईप करून रजिस्ट्रेशन या बटणावर क्लिक करा। यूजर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली हा मेसेज दिसून येईल। आता लॉग इनची विंडो ओपन होईल। तुमचा ईमेल आयडी अथवा मोबाईल नंबर आपण येथे टाईप करू शकता व पासवर्ड टाईप करून कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल। यामध्ये ॲप्लिकेशन सबमिशनच्या 5 स्टेप दिल्या आहेत, त्या नीट वाचून घ्या। आता प्रोफाईल क्रिएशनवर क्लिक करा। स्टेप 1 मध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करायचे आहे। माहिती भरत असताना व्यवस्थित अचूक भरा, सर्व स्पेलिंग नीट चेक करा। आपल्याकडे आधार कार्ड आहे काय, आधार कार्ड असल्यास येस करा व आधार कार्डचा नंबर टाईप करा व आधार कार्डवर जे आपलं नाव आहे ते नाव इथं टाईप करा। आता पर्सनल डिटेलमध्ये आपलं फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम टाईप करायचं आहे। जसं आपल्या एज्युकेशनल डॉक्युमेंटवर जसं आपलं नाव आहे त्याप्रमाणे स्पेलिंग आपण यामध्ये व्यवस्थित टाईप करा। हे टाईप केल्यानंतर आपलं संपूर्ण नाव ह्या विंडोमध्ये टाईप करा। त्यानंतर इथं देवनागरी म्हणजेच मराठीमध्ये आपलं नाव टाईप करण्याचे विंडो आहे, इथे आपलं मराठीमध्ये नाव टाईप करा। मित्रांनो, इथं आपण इंग्लिशमध्ये नाव टाईप करून स्पेस बार प्रेस केला की ॲटोमॅटिक तिथं आपलं नाव मराठीमध्ये आलेलं दिसून येईल। जर असं झालं नाही, काही वेळा कदाचित सर्व्हर प्रॉब्लेममुळे आपलं नाव मराठीमध्ये दिसून येणार नाही, अशावेळी आपण आपल्याकडे जर गुगल इंडिक लँग्वेजचं आपण जर टूल वापरत असाल तर आपण या टूलचा वापर करून मराठी टाईप करू शकता। मराठी टायपिंगची ही माहिती आपल्याला हवी असल्यास याबद्दलची माझ्या व्हिडिओची लिंक मी आय बटनमध्ये दिली आहे, आपण ती व्हिडिओ पाहू शकता। आता मदर नेम टाईप करा, जेंडर सिलेक्ट करा, मॅरिटल स्टेटस, नॅशनॅलिटी, मदर टंग हे सर्व सिलेक्ट करा। त्यानंतर गव्हर्नमेंटच्या 2005 फॅमिली रूलनुसार आपण डिस्क्वालिफाय होता का, म्हणजेच 2 अपत्यापेक्षा जास्त अपत्य असतील तर आपण यासाठी डिस्क्वालिफाय होत असतात, त्यावेळी आपण येस करा, अन्यथा नो या पर्यायावर क्लिक करा। आता हा 13 नंबरचा पॉईंट लक्षात घ्या, खास करून महिलांकरता महत्त्वाचा आहे। महिला मॅरिड असतील तर त्यांनी येथे येस करावे व येस केल्यानंतर त्यांचं लग्नानंतर जे नाव असेल, जे बदललेलं नाव असेल लग्नानंतर, तर ते इथं टाईप करा व ते टाईप करण्यासाठी इथं विंडो ओपन होईल। तर ह्या विंडोमध्ये आपलं ते लग्नानंतरचं जे नाव असेल ते इथं टाईप करा। तसेच इतर कोणाचे 10वीच्या शिक्षणानंतर
काही नावात बदल झाला असेल इतर कारणामुळे, तर त्यांनीसुद्धा इथं येस करून आपलं 10वीच्या शिक्षणानंतर जे नाव आपलं काय बदललं असेल तर ते इथं आपलं पूर्ण नाव टाईप करा. त्यानंतर मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येते का हे सर्व पर्याय येस करा. तर इथं फिजिकल मेजरमेंट यामध्ये आपली हाईट वजन योग्य ते नोंद करा. आपण पुरुष उमेदवार असाल तर यापुढे आपला छाती फुगवून व छाती न फुगवता ह्या दोन्हीचे मापे आपल्या इथं नोंद करायचे आहेत. त्याची विंडो आपल्या इथं दिसून येईल, ती मेजरमेंट आपण व्यवस्थित इथे नोंद करा. आता तुमची कास्ट सिलेक्ट करा. पण ओपन कॅटेगरी असाल तर अनरिझर्व टाईप करा. जर आपण रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर आपली कॅटेगरी सिलेक्ट करा. आपला कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट व कास्ट व्हॅलिडिटीची ती भरण्याचा पर्याय आपला दिसून येईल. यामध्ये आपले सर्व डिटेल जसे सर्टिफिकेट नंबर असेल, इश्यू डेट असेल, आपला इश्यू डिस्ट्रिक्ट असेल, ही माहिती अचूक नोंद करा. आपण नॉन क्रिमी लेअरमध्ये मोडत असाल व तुमच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट असेल तर येस करा. आपल्यासमोर सर्टिफिकेट डिटेल टाकण्यासाठी बॉक्स दिसून येईल, यामध्ये आपले नॉन क्रिमी लेअरचे सर्व डिटेल व्यवस्थित नोंद करा. आपण नो केल्यास आपण रिझर्व कॅटेगरी किंवा फिमेल कॅटेगरीचे आरक्षण करता आपण पात्र असणार नाही असा आपला मेसेज येईल व आपला फॉर्म ओपन आरक्षणाकरता निवडला जाईल. यानंतर आपण फिजिकली डिसेबल असाल तर येस करा व त्याचे सर्व डिटेल्स व्यवस्थित यामध्ये नोंद करा. आपण गुणवत्ताधारक खेळाडू असाल तर त्याची ग्राह्य सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तर येस करा व त्याप्रमाणे त्याचे सर्व डिटेल्स आपण नोंद करा. उमेदवार स्वतः माजी सैनिक असेल तर येस करा, त्यासंबंधीची डिटेल्स या विंडोमध्ये आपण पूर्णपणे नोंद करा. जर आपण गव्हर्नमेंट महाराष्ट्राचे एम्प्लॉय असाल तर यापैकी आपला जो योग्य पर्याय असेल तिथे येस करा, अन्यथा नो करा. डोमिसाईल डिटेल्स, आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर येस करा व त्यासंबंधीचे सर्व डिटेल्स योग्यरित्या भरून घ्या. यानंतर जर आपण अनाथ असाल तर येस करा अथवा नो करा. आता सर्व डिटेल्स नोंद झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून घ्या व सेव्ह या बटणावर क्लिक करा. सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज आपला दिसून येईल. अशा प्रकारे आपली पहिली स्टेप पूर्ण होऊन जाईल. मित्रांनो, आपल्याला ही देत असलेली माहिती आवडत असेल तर आपल्या या मित्रासाठी एक लाईक तर बनतोच यार. आता स्टेप 2 मध्ये तुमचा परमनंट ॲड्रेस टाईप करा. करस्पॉन्डन्स ॲड्रेस वेगळा असेल तर तो टाईप करा अथवा सेम ॲज अबाऊ वर क्लिक करून सेव्ह या बटणावर क्लिक करा. डेटा सेव्ह झाल्यानंतर स्टेप 3 यात अदर इन्फॉर्मेशन, यामध्ये तुमच्याविरुद्ध कोर्टात कोणत्या प्रकारची केस अथवा स्कूल कॉलेजमधून डिबार केले असेल तर अशावेळी आपण त्यासंबंधीचा जो योग्य पर्याय असेल तिथं आपण येस करा, अन्यथा सर्व पर्याय नो करून डेटा सेव्ह करून घ्या. त्यानंतर स्टेप 4 मध्ये तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन फिल करायचे. यामध्ये प्रथम SSC, तुमचे त्या SSC स्टेट बोर्ड कुठले त्याचे मार्क इथे नोंद करायचे आहेत. जे स्टार मार्क आहेत ते कंपल्सरी असणार आहेत, त्यामुळे जिथे जिथे स्टार आहे तिथं आपण पूर्ण माहिती भरणं आवश्यक आहे. यानंतर आपण एकापेक्षा अधिक अटेम्प्ट दिले असतील तर ते लिहा व सर्व अटेम्प्टमधील फक्त पास झालेल्या विषयाचे मार्क एकत्रित करून त्याचे पर्सेंटेज इथे नोंद करा. नंतर इथं आपला एक डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लीटमध्ये आपलं 12वीचं किंवा 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असेल त्यावर निकालाची तारीख असते तर ती तारीख आपल्या इथं नोंद करायची आहे. आता ॲड या बटणावर क्लिक करा. आता तुमची 12वी अथवा डिप्लोमाचे डिटेल्स नोंद करा. तुमची 12वी व डिप्लोमा दोन्ही झाले असेल तर दोन्हीची सेपरेट डिटेल्स नोंद करा, ते ॲड करा. यानंतर आपले ग्रॅज्युएशनचे डिटेल्स असतील ते नोंद करा. ग्रॅज्युएशन आपले कम्प्लीट झाले असेल तर पास सिलेक्ट करून आपले ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज जे ॲग्रिगेट पर्सेंटेज असतील ते आपण नोंद करा. मार्क सिस्टीम जर CGPA असेल तर तो आपला जो CGPA स्कोर असेल तो इथे नोंद करा. तर आपण ॲपियर असाल तर ॲपियर म्हणून नोंद करा. आपला कोणतंही पर्सेंटेज किंवा मार्क आपला टाकण्याची गरज नाही. आपले इतर कोर्स जसे आपले MSCIT झाले असेल, टायपिंग झाले असेल,
तर त्याची सुद्धा नोंद इथे करा, ते सर्व ॲड करून घ्या। हे सर्व ॲड झाल्यानंतर सेव या पर्यायावर क्लिक करून डेटा सेव करून घ्या। डेटा सेव झाल्याची खात्री करून घ्या। त्यानंतर स्टेप 5, यामध्ये तुमचा काही अनुभव असेल तर तो अनुभव या ऑप्शनमध्ये नोंद करा। जर आपला काही अनुभव नसेल तर नो सिलेक्ट करून आपण सेव करून घ्या। यानंतर आपला फोटो व सही अपलोड करा। फोटो सही अपलोड करण्यासाठी त्याची साईज कशी असावी याची माहिती इथे दिलेली आहे, त्याप्रमाणे साईज चेक करून घ्या व तसे ॲडजस्ट करा। इमेजची साईज कशी ॲडजस्ट करायची याची व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती पाहून आपण साईज ॲडजस्ट करून घेऊ शकता व फोटो व सही अपलोड करून घ्या व सेव्ह करा। आपल्या सर्व स्टेप ग्रीन टिक झाले आहे का याची खात्री करून घ्या। ग्रीन टिक झाले नसल्यास त्या स्टेपमधील डेटा चेक करा, काही राहिला असल्यास तो डेटा फिल करा व पुन्हा सेव्ह करा। अशा पद्धतीने सर्व डेटा चेक करून घ्या व सबमिट अँड लॉक प्रोफाईलवर क्लिक करा। अशा पद्धतीने आपले प्रोफाईल लॉक होईल। जर आपल्या प्रोफाईलमध्ये बदल करायचा असेल तर माय अकाउंटवर जाऊन अपडेट अनलॉक प्रोफाईल या बटणावर क्लिक करा। या बटणावर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनला जो ईमेल आयडी व मोबाईल नंबर सेव असेल त्या मोबाईलला व ईमेल आयडी दोन्हीला OTP येतील। ते दोन्ही OTP आपल्या इथे टाईप करावे लागतील व ते व्हेरीफाय झाल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये काही आपला बदल करायचा असेल तर तो बदल करून आपण तो आपला डेटा परत सेव्ह करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण MPSC पोर्टलवर आपले नवीन प्रोफाईल क्रिएट करून लॉक करून ठेवू शकता। या छान माहितीबद्दल मित्रांनो एक लाईक तर बनतोच, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा व ऑल या बटणावर क्लिक करा, म्हणजे आपल्याला अशाच विषयांच्या व्हिडिओंच्या अपडेट वेळेवर मिळत राहतील। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।